रोज रोज भाजी पोळी खायला लहान मुलं खूप कंटाळतात आणि अशा वेळेला त्यांना काहीतरी चटपटीत आणि चटाकेदार असा पदार्थ खावासा वाटतो। तर लहान मुलांना पिझ्झा खायला खूप आवडतो आणि पिझ्झा खायचं म्हणलं की आपण मार्केटमध्ये जातो आणि पिझ्झा घेऊन येतो। तर त्याऐवजी आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत मस्त मार्केटसारखा टेस्टी असा पिझ्झा। तर चला आपण सुरुवात करूया मस्त टेस्टी मार्केटसारखा पिझ्झा बनवायच्या रेसिपीला। तर इकडे आपण अर्धा कप दूध घेतलेलं आहे, हे दूध थोडंसं कोमट केलेलं आहे आणि आता त्यामध्ये एक चमचा साखर टाकायची आहे। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे एक चमचा ईस्ट, हे ड्राय ईस्ट आहे। हे ईस्ट आपण दुधामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ। आता यातले जे गोळे आहेत ते व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत। ईस्ट दुधामध्ये व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि आता हे 5 ते 10 मिनिटांसाठी आपण साईडला ठेवायचं आहे। तर सर्वात अगोदर आपण पिझ्झा बेस तयार करणार आहोत। पिझ्झा बेस तयार करण्यासाठी आपण इकडे घेतलेला आहे मैदा, तर हा 1 वाटी मैदा आहे। त्यानंतर आणखीन 1/2 वाटी मैदा आपण घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे, त्याचबरोबर टाकायची आहे साखर, अगदी साखर देखील खूप थोडी टाकायची आहे। आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊ। आता इकडे ईस्टला देखील 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि हे व्यवस्थित असं फर्मेंट झालेलं आहे। आता आपण हे यामध्ये टाकायचं आणि याचा एक गोळा बनवायचा आहे। तर आपण याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घेऊ। आपल्याला गोळा बनवण्यासाठी जर आवश्यक लागलं तर आपण दूध किंवा पाणी देखील वापरू शकतो। तर दूध किंवा पाणी वापरताना थोडंसं कोमट असं घ्यायचं आहे, एकदम थंड पाणी किंवा दूध वापरायचं नाही आहे। आता हा मैद्याचा व्यवस्थित असा गोळा तयार झालेला आहे आणि आपण चपातीसाठी जसा गोळा बनवतो तसंच आपण हा बनवून घेतलेला आहे। हा तयार झालेला गोळा 4 ते 5 मिनिटांसाठी नरम करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 1 तासासाठी आपण हा ठेवायचा आहे साईडला। आपण इकडे काही भाज्या घेतलेल्या आहेत, तर एक कांदा घेतलेला आहे, त्यानंतर घेतलेले शिमला मिरची आणि हे मकाचे दाणे घेतलेले आहेत आपण, आणि त्यानंतर घेतलेला आहे एक टोमॅटो। कांदा देखील मोठा मोठा कट केलेला आहे, त्यानंतर शिमला मिरची देखील थोड्या मोठ्या आकारामध्येच कट केलेली आहे, टोमॅटो देखील असं मोठ्या आकारामध्ये कट केलेलं आहे आणि यामधलं बी देखील आपण बाजूला काढलेलं आहे। त्यानंतर हे मकाचे दाणे आहेत, ओल्या मकाचे। आपण पिझ्झा तव्यावर बनवणार आहोत, त्यासाठी आपण इकडे गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि त्यावर मीठ टाकलेलं आहे। हे मीठ आपण अगोदर वापरलेलं आहे। आता हे मीठ आपण व्यवस्थित असं पसरून घेऊ आणि त्यानंतर यावर एक आपण जाळी ठेवायची आहे किंवा स्टँड देखील ठेवू शकतो। तर मी अशा पद्धतीने कुकरमधली जाळी घेतलेली आहे, त्याचबरोबर एक अशी प्लेट घेतलेली आहे। या प्लेटमध्येच आपण पिझ्झा बनवणार आहोत। तर आता आपण यावर एक झाकण ठेवू आणि याला प्रीहीट होण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी। आपण मंद आचेवर हे प्रीहीट होण्यासाठी ठेवून देऊ आणि तोपर्यंत आपण पिझ्झाची दुसरी बाकीची तयारी करून घेऊ। आपण इकडे पिझ्झा बेससाठी मैद्याचा गोळा बनवून घेतलेला होता, त्याला आता 1 तास पूर्ण झालेला आहे आणि तो व्यवस्थित असा डबल फुगून आलेला आहे। आपण आता याचा पिझ्झा बेस बनवायचा आहे, तर आपण यावर अगदी थोडंसं 1 ते 2 थेंब तेल टाकायचं आहे म्हणजे आपल्या हाताला चिकटणार नाही आहे आणि आपल्याला थोडंसं अगदी हलक्या हाताने असं मळून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने आपण हे असं नरम करून घेतलेलं आहे आणि इकडे आपण प्लेटला अगोदर तेल लावलेलं आहे आणि आता आपण ह्या गोळा यावर ठेवून अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे। आपण हाताच्या साह्यानेच पसरून घेऊ शकतो, बेलण्याने लाटून वगैरे घेण्याची काहीही आवश्यकता नाही आहे। तर हे पहा अशा पद्धतीने आपण मस्त असा हा पसरून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपलं हे पिझ्झा बेस तयार झालेलं आहे, अगदी पातळ असं झालेलं आहे, जास्त जाड देखील नाही आहे। तर आपण याला आता बारीक बारीक छिद्र पाडून घेऊ, अगदी सगळीकडे असे बारीक छिद्र पाडायचे आहेत। आता आपण यावर लावायचा आहे पिझ्झा सॉस। तर हा आपण घरी तयार केलेला पिझ्झा सॉस आहे, याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे, ती तुम्ही पाहू शकता। मार्केटमध्ये मिळणाऱ्या पिझ्झा सॉसपेक्षा देखील याची चव खूप मस्त लागते आणि खूप असा झटपटीत पिझ्झा सॉस आपण घरी तयार करू शकतो आपल्या घरच्या उपलब्ध अशा साहित्यामध्ये।
तर आपण असा सगळीकडे लावून घेतलेला आहे हा पिझ्झा सॉस। तर अशा पद्धतीने आपण सगळीकडे मस्त असा पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे। आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या भाज्या आता आपण यावर अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत। आता यावर आपण शिमला मिरची ठेवायची आहे, त्यानंतर आता हा टोमॅटो ठेवायचा आहे। सगळीकडे आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर आता कांदा ठेवायचा आहे। त्यानंतर आता हे मकाचे दाणे आहेत, हे मकाचे दाणे देखील आपण अशा पद्धतीने यावर टाकून घेऊ। आपण हे अशा पद्धतीने सगळ्या भाज्या ठेवून घेतलेल्या आहेत। यावर ओरेगानो टाकायचं आहे, हे देखील आपण घरीच बनवलेलं आहे। त्यानंतर आता चिली फ्लेक्स टाकायचं आहे, हे देखील आपण घरीच बनवलेलं आहे। आता आपल्याला चीज टाकायचं आहे, तर हे चीज आपण घरीच बनवलेलं आहे। अगदी सगळं आपण होममेडच वापरलेलं आहे पिझ्झा बनवण्यासाठी। चीज बारीक करण्यासाठी आपण इकडे खिसणी घेतलेली आहे, या खिसणीवर आपण हे खिसून अशा पद्धतीने टाकायचं आहे सगळ्या बाजूनी। तर हे पहा, हे अगदी मस्त असं चीज आपण घरी बनवलेलं आहे। आता त्यानंतर यावर पुन्हा एकदा आपण ओरेगानो टाकायचं आहे, त्याचबरोबर टाकायचं आहे चिली फ्लेक्स। तर आता अशा पद्धतीने आपलं हे पिझ्झा तयार आहे। आपण आता हा बेक करण्यासाठी ठेवायचा आहे। तर हे पहा, अगदी मस्त असा दिसत आहे। तर इकडे आपण गॅसवर तवा ठेवलेला होता प्रीहीट होण्यासाठी, तो व्यवस्थित असा प्रीहीट झालेला आहे। आणि त्यावर आता आपण हा पिझ्झा बेस ठेवायचा आहे बेक करण्यासाठी। आणि अगदी मंद आचेवर आपण 10 ते 15 मिनिट हे ठेवून द्यायचं आहे। यावर वापस झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनिटामध्ये आपण मध्ये 1 ते 2 वेळेस चेक देखील करू शकतो। तर आता आपण हे 10 ते 15 मिनिटासाठी ठेवून देऊ। पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवलेले आपण 15 मिनिट झालेले आहेत आणि आपण मध्ये 1 ते 2 वेळेस चेक देखील केलेलं होतं। तर आता हा व्यवस्थित मस्त असा पिझ्झा आपला बनवून तयार झालेला आहे। आपण पिझ्झावर जे चीज टाकलेलं होतं ते देखील व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे आणि पिझ्झा देखील मस्त असा डबल साईजमध्ये तयार झालेला आहे। तर अशा पद्धतीने गरमागरम असा आपला पिझ्झा बनवून तयार झालेला आहे। तर आता आपण हा पिझ्झा काढून घेऊ। तर अगोदर आपण याचे साईड मोकळ्या करायच्या आहेत। साईड मोकळे करण्यासाठी आपण बतई घेऊ शकतो। मी इकडे एक असं उलटणं घेतलेलं आहे आणि त्याच्या सहाय्याने मी अशा साईड याच्या मोकळ्या करून घेते अगोदर। तर आता याच्या साईड छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत आणि आता आपण हे काढून घेऊ। तर हे पहा, एकदा साईड मोकळ्या केल्यानंतर लगेचच पटकन निघालेलं आहे। हे आपण हे दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ। तर इकडे मी हे दुसऱ्या प्लेटमध्ये पिझ्झा काढून घेतलेला आहे। तर हे पहा, अगदी मस्त असा आपला पिझ्झा बनवून तयार झालेला आहे आणि ही आपली पिझ्झा बनवलेली प्लेट। खालच्या साईडने देखील मस्त असा झालेला आहे, बिलकुल करपलेला वगैरे नाहीये। आणि आता आपण हा पिझ्झा कट करून घेऊ। पिझ्झा कट करण्यासाठी आपण कटरने देखील करू शकतो किंवा आपल्या घरामध्ये जी बताई असते त्याने देखील आपण हा पिझ्झा कट करून घेऊ शकतो। तर आता हा पिझ्झा आपण मस्त असा, हे पहा, अगदी खूपच मस्त झालेला आहे पिझ्झा। यातलं एक पीस मी तुम्हाला दाखवते। तर हे बघा, मस्त असा गरम गरम आपला होममेड पिझ्झा तयार झालेला आहे। हा पिझ्झा बनवण्यासाठी आपण कोणतीही वस्तू बाजारामधून विकत आणलेली नाहीये, आपण होईल तेवढं सगळं घरीच तयार केलेलं आहे आणि मस्त असा पिझ्झा आपण घरी बनवलेला आहे। तर आजची ही पिझ्झा बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तव्यावर पिझ्झा बनवण्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा आणि आजपर्यंत तुम्ही जर हॅपी लाईफ चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी हॅपी लाईफ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।